यावल शहरातील भुसावळ टी पॉइंट कडून भुसावळ कडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहे। रस्त्यावर येणाऱ्या पाण्यामुळे सदरील खड्डे पडले असून या खड्ड्यासंदर्भात सोशल नेटवर्कवर भाजप शहर अध्यक्षांना दोष दिला जात असल्याने शहरातील वातावरण तापले आहे व आता भाजपाचे शहराध्यक्षांनी थेट नगरपालिकासह पोलीस ठाण्यात निवेदन देऊन रस्त्यावरील खड्डे नगरपालिकेच्या एअरव्हॉल्वमुळे पडल्याचे नमूद केले असून एअरव्हॉल्वातून होणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे हे खड्डे वाढले आहेत, तेव्हा एअरव्हॉल्व दुरुस्तीसह रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून भाजपा शहराध्यक्षांनी केली आहे। यावल शहरात भुसावळ टी पॉईंटकडून भुसावळकडे जाणारा रस्ता आहे। या रस्त्यावर भाजपाचे कार्यालय आहे व या कार्यालयाजवळ भाजपा शहराध्यक्ष निलेश गडे यांच्या वतीने पाणीपुरवठा करण्यासाठी एक पाईप आहे, तर त्याच ठिकाणी यावल नगरपालिकेचा एअरव्हॉल देखील आहे आणि या एअरव्हॉलला आता गळती लागली आहे। त्यातून येणारे पाणी रस्त्यावर येते आणि त्यामुळे रस्ता खराब झाला आहे। मात्र भाजपा शहराध्यक्षांनी लावलेल्या पाईपातून पाणी येत असल्यामुळे हा रस्ता खराब झाल्याचा आरोप केला जात आहे आणि तशा बातम्या सोशल नेटवर्कवर व्हायरल केल्याने भाजपाच्या संदर्भात चुकीचा संदेश नागरिकांमध्ये जात असल्याने भाजपचे शहराध्यक्ष निलेश गळे यांनी थेट आता नगरपालिकेकडे तक्रार दिली आहे व पोलीस ठाण्यात देखील तक्रार दिली आहे। एअरव्हॉल्वच्या लिकेज झालेल्या पाणीमुळे हा रस्ता खराब होत असून उगाचच भाजपा आणि आपल्याला याबाबत सोशल नेटवर्कवर बदनाम केले जात आहे, तेव्हा नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे हे खड्डे पडले असून यात जर प्रसंगी काही वाद झाल्यास नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे व नगरपालिकेने सदर व्हॉल दुरुस्त करावा आणि रस्ता देखील दुरुस्त करावा अशी मागणी केली आहे। यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस 5ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे। तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाकेरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर।